नमस्कार मंडळी, बीइंग अ मम्मी चॅनलमध्ये मी प्रियंका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजचा आपला विषय आहे की पावसाळ्यामध्ये लहान बाळांची काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी. तर व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी माझी एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. सध्या सर्व ठिकाणीच पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये उकाडा आणि थंडी या दोन्हींचं कॉम्बिनेशन असतं. ढग दाटून आलेले असतात त्यावेळी खूप जास्त उकाडा आणि चिपचिपटीचं वातावरण असतं आणि पाऊस चालू असताना खूप जास्त थंडी वाजून येऊ शकते. तर अशा वेळी हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण खूप वाढलेलं असतं आणि लहान बाळांनाच काय मोठ्या माणसांना देखील त्वचेविषयक तक्रारी निर्माण होऊ शकतात, जसं की काही स्किन ॲलर्जीज किंवा फंगल इन्फेक्शन्स अशा प्रकारचे. तर यामध्ये सर्वात पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे बाळाच्या त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी. तर यासाठी बाळाला दिवसातून किमान एकदा तरी कोमटपणाने स्वच्छ आंघोळ घालायला हवी. त्यासाठी तुम्ही बाळाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीफार कडुनिंबाची पानं मिसळू शकता, ज्यामुळे कडुनिंबामध्ये असणाऱ्या अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीजमुळे अँटीसेप्टिक प्रॉपर्टीजमुळे बाळाला कोणत्याही प्रकारचं स्किन इन्फेक्शन होणार नाही. त्याचबरोबर बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की पावसाळा आहे आणि थंडी आहे तर बाळाला आंघोळ आपण स्किप करूया का, तर नाही, बाळाला मसाज आणि आंघोळ हे कंपल्सरी करायलाच हवं. बाळाला मसाज करण्यासाठी कोणतंही जड चिपचिपीत तेल वापरण्यापेक्षा खोबरेल तेल वापरणं हा सर्वात उत्तम पर्याय आहे, कारण खोबरेल तेल हे वजनानं हलकं असतं, ते त्वचेमध्ये खूप पटकन ॲब्झॉर्ब होतं आणि खोबरेल तेलामध्ये देखील बऱ्याचशा अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. त्याचबरोबर खोबरेल तेल जे आहे ते त्वचेवरून पटकन धुवून जायला सुद्धा मदत होते. दुसरा जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे क्लोथिंग, म्हणजे बाळाला पावसाळ्यामध्ये कशा प्रकारचे कपडे घालायला हवे. तर पावसाळ्यात काय कोणत्याही सीझनमध्ये बाळाला नेहमी सैलसर हवेशीर आणि सुती कपडे घालणं हे प्रेफर करा, जेणेकरून बाळाला घाम येणार नाही आणि जर घाम आला तर तो व्यवस्थित शोषला जाईल. खूप जास्त ओव्हर ड्रेसिंग करायची गरज नाही, थंडी जरी असली तरी खूप घट्ट कपडे बाळाला घालू नका. तुम्ही जे होजियरचे कपडे असतात फुल स्लीवचे ते वापरू शकता आणि ज्यावेळी थंडी पडते त्यावेळी जॅकेट किंवा कोणताही एक लेअर ॲड करू शकता. जर तुमचं बाळ खूप लहान असेल तर अगदी जे पातळ कपड्याचं ब्लँकेट आहे ते तुम्ही वापरू शकता आणि बाळाचे जे कपडे आहेत ते नेहमी स्वच्छ, कोरडे, व्यवस्थित वाळलेले असावेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कुबट वास येत शक्यतो नसावा, कारण जर कपडे जर डॅम्प असतील, ओलसर असतील तर बाळाला सर्दी पकडू शकते, त्याचप्रमाणे त्याला स्किन इन्फेक्शन होण्याची शक्यतासुद्धा खूप जास्त असते. तर पावसाळ्यामध्ये सतत पाऊस पडत राहिल्यामुळे कपडे वाळायला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, सूर्यप्रकाश इतका जास्त नसतो. तर तुम्ही वॉशिंग मशीनचा जो ड्रायर असतो त्यामध्ये कपडे फिरवून वाळू शकता किंवा मार्केटमध्ये जे स्टँड्स अवेलेबल असतात, ड्राइंग स्टँड्स, त्यांचा उपयोग करू शकता. दुसरा जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डायपर्स. तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये बाळाची सुसू करण्याची फ्रिक्वेन्सी असते ती थोडी वाढते, तर अशावेळी शक्यतो जे कापडी डायपर असतात, क्लोथ डायपर्स असतात ते वापरू नका, कारण ते वाळण्याला प्रॉब्लेम येऊ शकतो पावसाळ्यामध्ये आणि ते जर स्वच्छ नाही वाळले तर त्यामुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर डिस्पोजेबल डायपर्सच वापरा. डायपर्स वापरण्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला कदाचित वाढवावी लागू शकते, तर वेळोवेळी चेक करा की डायपर किती प्रमाणामध्ये सुसुताईमध्ये साठलेली आहे आणि डायपर चेंज करायला हवा की नाही. डायपर्स वापरण्याच्या पूर्वी तिथली जागा स्वच्छ ओलसर सुती कपड्याने पुसून घ्या आणि तिथे तेलाचा, खोबरेल तेलाचा थर हाताने तुम्ही पुसून घ्या, ज्यामुळे जे डायपर रॅशेस असतात ते होणार नाहीत. कारण पावसाळ्यामध्ये जे हवेमध्ये जे ओलसरपणा असतो त्यामुळे तिथे घाम साठून राहून डायपर रॅश होण्याची शक्यता देखील वाढते. पावसाळ्यामध्ये पर्टिक्युलरली जे बेबी बॉय आहे त्यांच्या फोर स्किनचे इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त असते, तर तिथली जागा स्वच्छ ठेवणं हे महत्त्वाचं आहे. चौथा जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे पाणी. तर पावसाळ्यामध्ये पाणी उकळून पिणं हे खूप महत्त्वाचं आहे, लहान बाळांसाठी काय मोठ्या माणसांसाठी सुद्धा, कारण बऱ्याच ठिकाणी टाकी ओव्हरफ्लो झाली किंवा कुठे पाईपलाईन फुटली तर कॉन्टॅमिनेशन होऊन पाण्यामुळे बरेचसे आजार निर्माण होऊ शकतात, जसं की टायफॉइड, गॅस्ट्रो अशा प्रकारचे. तर जर तुमचं बाळ ब्रेस्ट फीडिंग असेल तर बाळाला प्रॉपरली हायड्रेट ठेवणं हे महत्त्वाचं आहे, वेळोवेळी त्याला ब्रेस्ट फीड करत राहा. आणि जर तुमचं बाळाला तुम्ही पाणी द्यायला चालू केलेलं असेल तर तुम्ही त्याला पूर्णपणे उकळलेलं अशा प्रकारचंच पाणी द्या. आरोच्या पाण्यावरती अवलंबून राहू नका आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं जिरे किंवा ओवा टाकू शकता, जेणेकरून ते पाणी पिल्यामुळे बाळाचं जे पोट आहे ते मोकळं व्हायला, बाळाचं पचन सुधारायला मदत होईल. पाचवा जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बाळाचं अंथरूण. तर पावसाळ्यामध्ये जर बाळाने रात्री कधी शिशी सुसू केली रात्री अंथरुणामध्ये, तर तसंच जे ओलसर अंथरूण आहे ते कधीच कॅरी ऑन
करू नका वापरण्यासाठी, कारण त्यामुळे त्याच्यामध्ये खूप जास्त जीवाणू बॅक्टेरियाज वाढलेले असतात. तर नेहमी ते अंथरूण स्वच्छ त्याला एकदा तरी ऊन दाखवून व्यवस्थित धुवून ऊन दाखवून मगच ते वापरा. यासाठी जे कापडी गादी असते त्यांच्याऐवजी तुम्ही जे स्पॉन्जचे गाद्या असतात, मॅट्रेस असतात, ते वापरणं प्रेफर करा, कारण ते वॉश करायला आणि ते पटकन वाळण्यासाठी बऱ्यापैकी फास्ट ते वाळतात. सर्वात जो मुद्दा आहे तो म्हणजे बेबी फूड. तर तुम्ही बाळाला ब्रेस्ट फीड करत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण जर तुम्ही बाळाला वरचा आहार चालू केलेला असेल आणि तुम्ही जर त्याला भात चपाती अशा पदार्थ द्यायला चालू केले असतील किंवा फ्रूट्सचे प्युरीज किंवा फॉर्म्युला जर देत असाल, तर कधीही ते पदार्थ बनवून ठेवल्यानंतर थोड्या वेळाने किंवा म्हणजे सकाळचं दुपारी किंवा दुपारचं संध्याकाळी अशा प्रकारे त्याला कधीच देऊ नका. फ्रीजमध्ये ठेवून त्याला कधीही पदार्थ देऊ नका, कारण पावसाळ्यामध्ये पदार्थ खराब होण्याची जी गती असते ती खूप जास्त वाढते. नेहमी बाळाला घरी बनलेलं ताजं आणि फ्रेश स्वच्छ अन्न द्यायला हवं. सातवा जो मुद्दा आहे तो म्हणजे घराची साफसफाई. सर्वात जास्त गरज जर कोणत्या सीझनमध्ये असेल घराची साफसफाई करण्याचं तर ते म्हणजे पावसाळ्यात. तुम्ही पाहिलं असेल की फर्निचरवरती किंवा काही इतर ठिकाणी थोडीशी बुरशी पावसाळ्यामध्ये वाढलेली असते, कारण जे पोषक वातावरण निर्माण होतं बुरशीसाठी. तर ह्यासाठी तुमच्या घराची जी फरशी आहे आणि फर्निचर आहे ते स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही डिसइन्फेक्टंटच्या पाण्याने ते स्वच्छ पुसून घेऊन नंतर साध्या पाण्याने ते पुसून घ्या, कारण रांगत असेल बाळ किंवा बाळ जरी चालू लागलं असेल तरी त्याला बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी तोंड लावून चाटण्याची सवय असते, त्यामुळे त्याला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्याच्या जे बॅक्टेरियाज वाढलेले असतात अशा ठिकाणी त्याच्या पोटामध्ये जाऊन त्याला इन्फेक्शन्स होऊ शकतात, त्यामुळे त्याचं पोट बिघडू शकतं, त्याला लूज मोशन होऊ शकते. त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळी तुमच्या घरातील लोक बाहेरून आलेले असतात त्यावेळी त्यांना शूज कंपल्सरी बाहेर काढायला सांगा, कारण बाळाने जर शूज तोंडात घातला तर त्यामुळे देखील त्याला बऱ्याच प्रकारे प्रॉब्लेम्स शरीर पोटामध्ये इन्फेक्शन्स वगैरे होऊ शकतं. आणि नेहमी बाहेरून आलेल्या लोकांना हात त्यांचे स्वच्छ धुवूनच बाळाला हाताळायला सांगा. तर फरशी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही जे डिसइन्फेक्टंट्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात जसं की डेटॉल, लायझॉल, सॅव्हलॉन अशा यूज करू शकता, आणि नंतर स्वच्छ पाण्याने नंतर फरशी पुसून घेणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे, कारण जर ते डिसइन्फेक्टंट्स फरशीवरती तशाच प्रकारे त्याचा लेअर राहिला तर तो देखील केमिकल बेस्ड असल्यामुळे तो पण बाळाच्या पोटात जाणं हे बरोबर नाही, त्यामुळे त्यानंतर स्वच्छ पाण्याने देखील फरशी पुसून घेतली पाहिजे. पुढचा जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वॅक्सिनेशन. तर पावसाळ्यामध्ये बाळ आजारी पडण्याची शक्यता सर्वात जास्त असते, तर त्यामुळे बाळाचं जे वॅक्सिनेशन शेड्यूल आहे त्याप्रमाणे त्याची लसीकरणाची वेळ चुकवू नका. लसीकरण हे कधी अवेलेबल असतं, कोणत्या दिवशी असतं, किती वेळेला असतं हे सर्व तुम्ही जाणून घ्या. सध्या कोरोनाच्या लॉकडाऊन पिरियडमुळे वॅक्सिनेशन होण्यासाठी थोडासा उशीर लागू शकतो, पण ते चुकवू नका. आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डासांपासून बाळाचं संरक्षण. तर पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साठलेलं असतं ज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, आणि बऱ्याचशा जे अशा प्रकारचे रोग आहेत जसं की मलेरिया, डेंग्यू, ह्या सर्वांना डास कारणीभूत ठरू शकतात. तर नेहमी बाळाला झोपवताना मच्छरदाणीचा उपयोग करा. केमिकल बेस्ड मॉस्किटो रिपेलंट शक्यतो वापरू नका, कारण श्वासाद्वारे ते शरीरामध्ये गेल्यामुळे लॉंग टर्म त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आणि बाळाला नेहमी तुम्ही फिरायला घेऊन जात असाल तर त्याचे पूर्ण अंग झाकले जाईल अशा प्रकारचे कपडे वापरा. मॉस्किटो रोलॉनचा वापर तुम्ही करू शकता. 3-4 ठिकाणी स्पॉट दिले तर बऱ्याच वेळ डासापासून बाळाचं संरक्षण होईल. बाळाला जे कापडी शूज असतात ते शक्यतो वापरू नका, कारण ते जर ओलसर झाले तर बाळाच्या शरीरामध्ये थंडी मुरल्यामुळं त्याला सर्दीचा त्रास होऊ शकतो. लेदरचे जे शूज असतात तेच वापरा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे बाळाची खेळणी आणि तिथची सफाई. बाळ बरेच दिवस त्याच त्याच खेळण्याने खेळत राहतो ज्यावरती धुळीचा थर साचलेला असतो, जे बऱ्याचशा बॅक्टेरियाचं घर असू शकतं. तर ती जी खेळणी आहे ते डिसइन्फेक्टंटच्या पाण्याने स्वच्छ धुवून नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून पुसून मगच बाळाला खेळायला द्या. फ्रिक्वेंटली म्हणजे आठवड्यातून किमान एकदा तरी अशा प्रकारे खेळण्याची आणि टीथरची साफसफाई करणं महत्त्वाचं आहे. सिलिकॉन बेस्ड टीथर्स आहेत ते गरम पाण्यामध्ये एकदा उकळून तुम्ही बाळाला परत वापरायला देऊ शकता. जर खेळणी पाण्याने धुणं शक्य नसेल तर डिसइन्फेक्टंटच्या पाण्याने ती एकदा स्वच्छ पुसून घ्या आणि नंतर साध्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्या, आणि नंतर उन्हात शक्य असेल तर उन्हात वाळवून नंतरच ती बाळाला खेळायला द्या. तर अशा प्रकारे सर्व ठिकाणी मी एक पॉईंट्स कंपाईल केलेले आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घेतलीत तर शक्यतो तुमचं बाळ पावसाळ्यामध्ये आजारी पडणार नाही. आणि नेहमी घरामध्ये जे इमर्जन्सी मेडिसिन्स बाळासाठी लागतात ते नेहमी तुमच्याजवळ असू देत. म्हणजे जर रात्री बेरात्री बाळाला ताप आला
तर तुम्ही त्याला एक डोस देऊन दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे नेऊ शकता. तर बाळासाठी जे इसेन्शियल मेडिसिन्स कोणते कोणते आहेत याचा व्हिडिओ मी लवकरच चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, एक लाईक जरूर करा, ज्यामुळे मला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येण्याची प्रेरणा मिळते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.